नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जे मागचे मी दोन व्हिडिओ केले होते त्यानंतर बऱ्याच जणांचे मला कमेंट्स आले. इवन मला इंस्टाग्रामवर सुद्धा काही काही पर्सनल मेसेज करून विचारलं की ही ब्लॅक कंपनी तर नाही ना. तर नक्की ब्लॅक कंपनी कन्सेप्ट काय आहे जपानमधलं हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. जपानमध्ये ब्लॅक कंपनी ही कन्सेप्ट तर आहे, पण कोणत्या कंपनीला ब्लॅक कंपनी म्हणतात किंवा कोणते पॉईंट्स आहेत असं काही फिक्स कोणत्याही वेबसाईटवरती मेन्शन केलेलं नाही आहे. साधारण ज्या कंपन्या लेबर लॉ फॉलो करत नाहीत त्या कंपन्यांना ब्लॅक कंपनी असं समजलं जातं. त्याच्यामध्ये मेन तुमच्या तीन गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झांग्यो, ज्याला ओव्हरटाईम वर्क म्हणतात. जर विनाकारण तुम्हाला वारंवार ओव्हरटाईम करायला कंपनी जर सांगत असेल कंपनीचं मॅनेजमेंट तर ती ब्लॅक कंपनी समजली जाते. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की वर्क लाईफ बॅलन्स. जर तुमच्या कंपनीमध्ये तुमचा वर्क लाईफ बॅलन्स हा होत नसेल, म्हणजे साधारण शनिवार रविवार जेव्हा तुम्ही सुट्टी घेताय तेव्हा तुम्हाला नेमकं मॅनेजर काम सांगतोय, तुमच्या वीक हॉलिडेजला तुम्हाला ते बोलवतायत, अशा जर केस होत असतील तर त्यालासुद्धा ब्लॅक कंपनी समजलं जातं. आणि तिसरा म्हणजे अगदी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की जे कोणी तुमचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याशी कंपनीचं मॅनेजमेंट असतील किंवा कंपनीचे सिनियर एम्प्लॉईज ह्यांनी जर गैरवर्तणूक केली तर ती कंपनी ही ब्लॅक कंपनी असं समजलं जाते. जेव्हा मला वेगवेगळे असे अनुभव आले तेव्हा मी ॲक्च्युली ब्लॅक कंपनीसाठी एक वेबसाईटवरती मी सर्च केलं होतं, पण सध्या मला मी बघितलं पण ती मला वेबसाईट आत्ता आठवत नाही आहे. एक गोष्ट मला ही आवडती म्हणजे की ही मला वाटते प्रत्येक भारतामध्ये पण व्हायला पाहिजे सगळ्या ठिकाणी. आता समजा तुम्ही बघताय तर हे बटन आहे आणि समोर लाल सिग्नल आहे आणि गाड्या येत आहेत. जसं मी हे बटन दाबतोय बघा, तसं विदिन 15 सेकंदाच्या आत मध्ये सिग्नल थांबलेला आहे आणि तो ग्रीन झालेला आहे, ते बघू शकताय. आणि हे सगळेजण लवकर थांबलेले आहेत, त्यामुळं ही गोष्ट मला चांगली वाटली. आणि ही फार प्रत्येक ठिकाणी नाही आहे, मोस्ट ऑफ द सिग्नल तुमचे लगेच विदिन 15 सेकंदामध्ये थांबतात. भारतामध्ये असे सिग्नल्स आहेत का नाही ते मला कमेंट करून सांगा. हे तुम्ही बघू शकताय, खास हा सायकलसाठी रूट त्यांनी दिलेला आहे. सो आपल्याला या बाजूनं जो फिरण्यासाठी लोकांचा रूट आहे त्या लोकांच्या रूटला आपण जाऊ शकतो. त्यामुळे पहिल्या दोन मुद्दे जर आपण कन्सिडर केले तर माझी कंपनी आता सध्या तरी ब्लॅक कंपनी हे दिसत नाही आहे. जेव्हा मी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेन तेव्हा तुम्हीच मला कमेंट करून सांगा की नक्की ही ब्लॅक कंपनी आहे का नाही, तुम्हाला काय वाटतं ते बघा. झाडं एवढी लावल्यामुळे असं वाटतं की तुम्ही मस्तपैकी जंगलातनं चालला आहात. सो कितीही जरी ऊन असलं तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर सावली भेटते. मला रातकिड्यांचा आवाज येतोय की नाही मला माहीत नाही. मी आत्ता चाललेलो आहे इंडियन शॉपमध्ये, थोडंसं मला कणिक आणि बाकीच्या गोष्टी बऱ्याच सामान घ्यायचं होतं. थोडंसं मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे आणि आता मला पुढं अजून पार्ट्सबद्दल माहिती मिळवण्यासाठी किंवा कार्समध्ये कोणकोणते पार्ट्स कशाप्रकारे असतात आणि नंतर ते तुम्हाला मार्केटिंग सोपं पडावं म्हणून मला त्यांनी खाई ताई म्हणजेच डिसमेंटलिंग डिपार्टमेंटमध्ये पाठवलं. त्यामुळे तुम्हाला गाड्यांचे वेगवेगळे पार्ट्स काढायला लागतात ज्याच्यामध्ये खास करून इंजिन असेल. तर आमच्या कंपनीमध्ये इंजिन ऑक्शन व्हायचं. जे कोणी फॉरेन बायर्स होते त्याच्यामध्ये खास करून पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया या लोकांचा समावेश होता. जी लोकं एका ठराविक दिवशी आमच्या कंपनीमध्ये यायचे, त्यांना जे कोणी पाहिजे ते इंजिन ते बघायचे आणि त्या इंजिनचे ते ऑर्डर द्यायचे. अशा प्रकारचं इंजिन ऑप्शनसुद्धा आमच्या कंपनीमध्ये व्हायचं. त्यानंतर अजून एक दुसरा पॉईंट आहे जो की मी फक्त माझ्या कंपनीबद्दल घडले म्हणून सांगत नाही आहे. एक 2-3 लोकांशी जे माझ्या सेम टू सेम साधारण ट्रॅडिशनल कंपनीमध्ये वर्क करत होते त्यांना मी विचारलेलं होतं. सो त्यांचासुद्धा सेम एक्सपिरियन्स होता की जॅपनीज डायरी त्यांना रेग्युलर लिहायला लागायची. त्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं त्याचप्रकारे त्यांच्या तिथं पण त्यांचे मॅनेजर्स किंवा सगळे लोक आहेत ती वॉशरूम वगैरे टॉयलेट साफ करायचे. 100% मी म्हणणार नाही, पण ऑलमोस्ट जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनीमध्ये साधारण तुम्हाला अशाच प्रकारचं बिहेवियर बघायला मिळू शकतं. मागच्या वेळी व्हिडिओ मोठा झाला म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाही, ती गोष्ट पहिल्यांदा मी सांगतो. जेव्हा मी कॉम्पो म्हणजे पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये होतो जो माणूस माझ्याबरोबर काम करत होता त्यानं मला एक गोष्ट समजून सांगितली होती आणि त्यानं समजून सांगितल्यानंतर सुद्धा मी ती एकदा करताना चुकलो होतो. त्याच्यानंतर दोनदा मी चुकल्यानंतर त्यानं मला जॅपनीजमध्ये बाका देस का, म्हणजेच ॲक्च्युली बाका म्हणजे मूर्ख असा अर्थ होतो, तू मूर्ख आहेस का किंवा तुला कळत नाही आहे का. पण वर्क कल्चरमध्ये अशा प्रकारच्या भाषेचा वापर होणं
हे मला तरी काही आवडलं नव्हतं. सो मी लगेच त्या मी संध्याकाळी मी जी डायरी लिहित होतो त्या डायरीमध्ये मी ही गोष्ट मेन्शन केली की असं असं मला त्यांना बाका असा शब्द मला म्हटलेला आहे आणि जॅपनीज वर्क कल्चरमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतात हे मला माहिती नव्हतं आणि मला खूप खेद वाटतो या गोष्टीचा. आणि मी डायरीमध्ये संध्याकाळी ती गोष्ट लिहिल्यामुळं त्याच दिवशी संध्याकाळी शाच्यो म्हणजेच प्रेसिडेंटनी ती गोष्ट वाचली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या माणसाला बोलवून मला सॉरी बोलायला लावलं. सो मला ही एकच गोष्ट सांगायची आहे, जर समजा तुम्हाला वाटलं की एखादी गोष्ट बरोबर तुमच्याबरोबर घडत नाही आहे तर शांत बसू नका. त्या गोष्टीचा तुम्हाला आवाज ऐकवायला लागेल तरच समोरच्याला कळेल, अदरवाईज तुमचा समोरचा हा गैरफायदा घ्यायलाच बसलेला असतो. तो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इनकेस तुम्हाला हिच्या पुढे कधी असे एक्सपिरियन्स आले तर अजिबात शांत बसू नका. एकतर तुमच्या मॅनेजरला नाहीतर तुमच्या डायरेक्ट प्रेसिडेंटला मेल लिहा, अदरवाईज तुमच्याकडे तो प्रूफ ठेवा की तुम्ही मेलला रिस्पॉन्स केलाय, त्यांच्याकडनं रिप्लाय येत नाही, तो तुम्हाला पुढे जाऊन तो उपयोगाला येऊ शकतो. मी आता आलेलो आहे, हे आहे अंबिका शॉप आणि शॉप आहे. पुढे आम्ही तुम्हाला एकदा व्हिडिओ पुन्हा नंतर दाखवेन, जस्ट एक आता आलो तुम्हाला दाखवतो. राखी बघा, एक राखी आहे दिसते का 400 yen ला. भारतामध्ये राख्या किती आहेत नक्की मला कमेंट करून सांगा. आणि खरी मजा तर आता इथनं पुढे सुरुवात होणार आहे, कारण डिसमेंटलिंग डिपार्टमेंटमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा माझी एका श्रीलंकन मुलाबरोबर ओळख झाली आणि असं आम्ही थोडं बोलल्यानंतर मला त्यानं जी गोष्ट सांगितली ती गोष्ट ऐकून क्षणभर मला काय करावं हे सुचवण्याचं झालं होतं. तर ती गोष्ट होती की सहज मी त्याला विचारलं की इंटरव्ह्यूला तुला काय काय प्रश्न विचारले किंवा तू कोणत्या पोझिशनसाठी आला होतास किंवा काय असं सगळ्यात बऱ्याच गोष्टी विचारल्यानंतर त्यानं मला सांगितलं की त्याला सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की तुला सुद्धा आम्ही इंटरनॅशनल मार्केटिंग आणि डोमेस्टिक मार्केटिंगसाठी आम्ही घेत आहोत. आणि त्याला म्हटलं इथं किती महिने काम करतोय, तो म्हटला मी इथं या डिपार्टमेंटमध्ये 3 वर्ष मी काम करतोय. सो मला काहीच कळणं झालं की हा म्हणतोय ते खरं आहे का कंपनीच्या मॅनेजरवरती आणि कंपनीच्या शॅचो म्हणजे प्रेसिडेंटवरती विश्वास ठेवू, हे मला काहीच कळण्याचं झालं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे की मी कंपनीकडनं लोन घेतलं होतं, कारण घरासाठी माझ्याकडे लगेच एवढे पैसे नव्हते. आणि तुम्हाला असं मी सांगितलं होतं की या कंपनीसाठी मला कंपल्सरी गाडी लागणार होती, 4-wheeler कार. सो कार घ्यायसाठी सुद्धा मी कंपनीकडनं लोन घेतलं होतं. सो जवळपास मी 4.5 lakh yenचं लोन घेतलं होतं. सो मला वाटलं म्हणून मी लगेच कंपनी सोडू शकत नव्हतो. पुढं काय होतंय ते बघूया असं म्हणत मी माझ्या कामावरती फोकस करू लावलो आणि माझ्या नवीन डिपार्टमेंटमध्ये मी काम करायला सुरुवात केली. पुढं मला या डिपार्टमेंटमध्ये काय काय एक्सपिरियन्स आले आणि नंतर मी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये गेलो हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच जपानमधल्या गोष्टी बघण्यासाठी जपान भटकंतीला फॉलो करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही जपान भटकंती इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन फॉलो करा, कारण मी इंस्टाग्राम चॅनलवरती मी दररोज काही ना काहीतरी अपडेट्स देतच असतो. चला तर मग मंडळी मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका अशाच वेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत आपलं नेहमीचं सायोनारा, बाय बाय.